हॅलो फ्रेंड्स स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर आपले परत एकदा मनापासून स्वागत मी सागर भस्मे राज्यसेवा मुलाखतीचा मला तीन वेळा अनुभव आहे आणि मी सध्या डायरेक्टर ऑफ विदर्भ आय एस अकॅडमी म्हणून काम पाहतो आजच्या या स्लाइडमध्ये आपल्याला लास्ट मिनी स्ट्रॅटेजी फॉर एम पी एस सी कंबाईन प्री एस टी आय पी एस आय असिस्टंट दोन हजार सतरा याचं या परीक्षेचं नियोजन कसं करायचं साठ मिनिटाचं आपल्याला नियोजन कसं करायचं याबद्दल डिस्कस करायचे आहे तर मित्रांनो या एक्झाममध्ये आपल्याला साठ मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे असतात ही एक्झाम नॉलेज बरोबरच मॅनेजमेंटची आहे ज्या विद्यार्थ्याला ह्या साठ मिनिटाचे योग्य मॅनेजमेंट जमले तो विद्यार्थी या परीक्षेमध्ये हमखास यश मिळवू शकतो लक्षात ठेवा या परीक्षेला जाण्याच्या आधी तुम्ही शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला असं वाटत असेल की आपण केलेला एक वर्षाचा पूर्ण अभ्यास आपल्याला आठवला पाहिजे ॲज इट इज तर आपण परीक्षेच्या आधी शांत राहणे अत्यंत आवश्यक आहे जरी कुठे एखादे भांडण होण्याचा क्षण जर घडत असेल तर तो, तो अवॉइड करून तुम्ही शांत राहण्यावर अधिक भर द्यावा असं मला वाटते तर मित्रांनो आपल्याला परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी काय करायचं आहे याबद्दल आपल्याला या, आप या स्लाइडमध्ये डिस्कस करायचं आहे तर तुम्ही दिवसभर अभ्यास करत असताना तुम्ही लोकसंख्या व दारिद्र्य हे दोन टॉपिक नक्की रिवाइज करायला हवे कारण या दोन मध्ये न्युमरिकल व्हॅल्यू जास्त दिलेले आहे आतापर्यंतच्या एक्झामचा एक्सपिरियन्स बघता तुम्हाला एक्झाम मध्ये या दोन टॉपिक वर मॅक्झिमम क्वेश्चन हे न्युमरिकल व्हॅल्यूज वर आलेले आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की या न्युमरिकल व्हॅल्यू दुसऱ्या दिवशी एक्झाम मध्ये आपल्याला रिकॉल व्हायला हव्या तर त्या परीक्षेच्या एक दिवस वाच एक दिवस आधी रिवाइज करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून तुम्ही आदल्या दिवशी लोकसंख्या व दारिद्र्य या दोन टॉपिक वर विशेष भर देणार आहात तुम्ही दिवसभर अभ्यास केल्यानंतर रात्री जेवण झाल्यानंतर रात्री म्हणजे नऊ वाजेपर्यंत तुमचा अभ्यास थांबायलाच हवा नऊ नंतर किंवा सकाळी उठल्यानंतर अभ्यास करण्याचा मोह सहसा आवरावा लक्षात ठेवा ही एक्झाम वर्षभर अभ्यास करून नंतर ऍपियर होण्याची आहे खूप विद्यार्थी रात्रभर जागून किंवा आदल्या रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून नंतर परीक्षेला जातात तेव्हा त्या परीक्षे परीक्षेमध्ये व्यवस्थित झोप न झाल्याने तुम्हाला इनस्टेबिलिटीमुळे तुम्ही तुम्ही या एक्झाम मध्ये हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही एक चांगला स्कोर या परीक्षेमध्ये करू शकत नाही जर तुमचा माइंड इनस्टेबल असेल तर त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशी पूर्ण झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो एक्झाम मध्ये गेल्यानंतर नियोजनाचा भाग म्हणजे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि रिजनिंग जे पंधरा मार्काचे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला अवॉइड करायचे आहे म्हणजेच कोणीही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर ॲप्टिट्यूड आणि चे क्वेश्चन सोडवणार नाहीत कारण हे क्वेश्चन जरी शोअर शॉर्ट मार्क देणारे असले तरी टाईम कन्झ्युमिंग आहेत आणि ही एक्झाम ही वेळेचं नियोजन किंवा टाईम मॅनेजमेंटची असल्यामुळे ॲप्टिट्यूड आणि चे क्वेश्चन सॉल्व्ह करणे हे मॅनेजमेंट इट्स अ रॉंग मॅनेजमेंट सो तुम्हाला ॲप्टिट्यूड आणि चे क्वेश्चन अवॉइड करायचे आहे जो विद्यार्थी ॲप्टिट्यूड आणि चे क्वेश्चन सुरुवातीला किंवा मधात सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तो आउट ऑफ कॉम्पिटिशन असतो म्हणून तुम्हाला ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग कड न भर देता तुमचे जे उरलेले पंच्याऐंशी मार्क्स आहे या क्वेश्चन सॉल्व करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आपला पेपर हा किती अटेम्प्ट असावा जास्तीत जास्त किती मार्क्सचा अटेम्प्ट असावा तर माझा म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स नुसार माझा माझा या, या विद्यार्थ्यांना सल्ला असा आहे की तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करण्यावर भर द्या म्हणजेच तुमचा पेपर किमान पंचाहत्तर वर असायलाच हवा लक्षात ठेवा या रिस्क नक्की घ्यायची आहे लक्षात ठेवा biggest risk in exam is not taking risk in exam. रिस्क इन this एक्झाम इज नॉट टेकिंग रिस्क इन this एक्झाम म्हणून रिस्क घ्या भरपूरदा असं होते की सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी अभ्यास नसतात तेव्हा मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व करतात आणि निगेटिव्ह मध्ये जातात त्या विद्यार्थ्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की आपण कमी क्वेश्चन सॉल्व केले असते तरी नापास झालो असतो आणि जास्त क्वेश्चन सॉल्व केले आणि निगेटिव्ह मध्ये गेलो तरी आपण नापास झालो म्हणून त्यांची एक टेंडन्सी बनते की कमीत कमी क्वेश्चन सॉल्व करायचे लक्षात ठेवा कमीत कमी क्वेश्चन सॉल्व करूनही तुम्ही ही एक्झाम पास करणार नाही आहात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करायचे आहे नेक्स्ट मध्ये आपण जास्तीत जास्त क्वेश्चन कसे अटेम्प्ट करायचे यावर भर आपण देणारच आहोत पण ही स्ट्रॅटेजी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नव्वद टक्के केसेस मध्ये जे मुलं जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करतात तेच मुलं या परीक्षेमध्ये यश मिळवताना तर मित्रांनो मागच्या स्लाइड मध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या एक्झाम मध्ये जीएस चे म्हणजे सामान्य अध्ययनाचे पंच्याऐंशी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यावर भर द्यायचा आहे तुमचं नियोजन असं असायला हवे हवं की हे पंच्याऐंशी क्वेश्चन अॅटलिस्ट दोनदा तरी वाचून व्हायलाच हवे या एक्झाम मध्ये प्रामुख्याने चार प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला आल्याचे दिसते असे काही क्वेश्चन असतात ज्याचे उत्तर तुम्हाला बिलकुल माहित नसते काही क्वेश्चन असतात की ज्या ज्या क्वेश्चनच्या ऑप्शन मधील एक पर्याय तुम्ही आरामात इलिमिनेट करू शकता काही क्वेश्चन असतात ज्यामध्ये आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट डाऊटफुल असतो आणि काही क्वेश्चन्स असतात की जे तुम्हाला परफेक्टली ज्याचं उत्तर तुम्हाला नक्की माहीत असते तर तुम्हाला पहिल्या रिडिंगमध्ये हे दोन क्वेश्चन ज्याचं उत्तर तुम्हाला फिफ्टी फिफ्टी माहीत आहे आणि काही क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला परफेक्ट माहित आहे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला फर्स्ट रीडिंग मध्येच सॉल्व करायचे आहे त्यानंतर ज्या क्वेश्चनचा तुम्ही एक पर्याय इलिमिनेट करू शकता ते क्वेश्चन तुम्हाला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचे आहे जेव्हा तुम्ही सेकंड रीडिंग सुरू करता तेव्हा तुम्ही या सेकंड रीडिंग मध्ये या क्वेश्चन्स वर तुम्हाला अधिक भर द्यायचा आहे आता प्रश्न राहतो ज्याचं उत्तर तुम्हाला बिलकुलच माहित नाहीये तर असे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व न करता सोडून देण्यावर तुमचा भर असायला हवा म्हणजे तुमच्या वेळेचं योग्य नियोजन होईल आणि तुम्ही मॅक्झिमम क्वेश्चन अटेम्प्ट करू शकाल तर मित्रांनो सरते शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की ही एक्झाम ऍपिअर होण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी थे, की तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि एक विद्यार्थी म्हणून ही एक्झाम देणार आहात पास करणे नापास करणे हे आयोगाच्या हातात आहे ते आयोगावर सोडून द्या म्हणून कुठलंही टेन्शन किंवा दडपण न घेता तुम्ही ऍज अ विद्यार्थी म्हणून तुम्हाला या एक्झाम मध्ये टेन्शन न घेता किंवा कुठलंही दडपण न घेता तुम्ही जर या एक्झामला गेले आणि तुमचे हंड्रेड पर्सेंट दिले आणि मनाशी ही खुनगाड बांधली की मी ही एक्झाम नक्की पास होणार आहे माझा तर असा सल्ला आहे की तुम्ही दहा वेळा परीक्षेच्या आधी स्वतःला ही गोष्ट समजावून सांगा की मी जो अभ्यास केलेला आहे तो परफेक्ट आहे आणि मी एक्झाम शंभर टक्के पास होणार आहे आणि मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी म्हणतो जी एक्झामसाठी लागणारी पॉझिटिव्हिटी असते ती पॉझिटिव्हिटी स्वतः स्वतःला सोता, ही पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी स्वतःला दहा वेळा समजावून सांगा की मी ही एक्झाम नक्की पास होणार आहे नक्की पास होणार आहे बघा मित्रांनो तुम्ही ही एक्झाम नक्की पास व्हाल स्वतः कॉन्फिडंट राहा आणि विदाऊट टेन्शन विदाऊट बॉदरेशन ही एक्झाम द्या यश हमकास तुमचा आहे येणाऱ्या एक्झामसाठी माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट